भारतीय जनता पार्टीच्या विजयानंतर बीड मध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. आज अनोखा जल्लोष साजरा केला. काय सांगाल तुम्ही? आज देशामध्ये चार राज्याच्या निवडणुकीचे निकाल आताच ते आलेले. चार पैकी तीन राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस असं यश या त्या ठिकाणी मिळालेलं आहे. परत एकदा देशातल्या जनतेने आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास सिद्ध केलेला आहे. मागच्या काही दिवसामध्ये विरोधकाकडून मोठा अपप्रचार करण्यात आला की परत एकदा नरेंद्र मोदींचा जो नेतृत्व आहे त्याच्यावरती शंका उपस्थित करण्यात आल्या. परंतु राजीव गांधीची जी राहुल गांधीची जी पायी यात्रा होती ती सपशेल या ठिकाणी फेल ठरलेली आहे. जनतेने त्यांना या ठिकाणी नाकारलेलं आहे आणि परत एकदा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवलेला आहे. आज आपण बघतो छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल याच्यावरती भारतीय जनता पार्टीनं परत एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. आणि ही आता भारतीय जनता पार्टीची लाट आहे सगळीकडं. फक्त विरोधकांकडून या ठिकाणी सामान्य माणसामध्ये अपप्रचार करण्याचं काम विरोधी मंडळ या ठिकाणी करते. परंतु या देशातल्या जनतेचा विश्वास मोदी यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी आहे ते परत एकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणून पुढचे राज्य जे आहेत मग महाराष्ट्र राज्य देखील या ठिकाणी एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची या राज्यामध्ये देखील येणार आहे असा आम्हाला आत्मविश्वास आहे. कशा स्वरूपाचा जल्लोष साजरा केलेला आहे, काय केलं आणि लोकसभेला काय परिणाम पडतील? 100% लोकसभेला याचा परिणाम होणार आहे. परत एकदा देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार परत एकदा येणार आहे. कारण की सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि समाजामधला शेवटचा घटकाचा विचार देखील या सरकारने केलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून हे रिझल्ट या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. आज आपण बघतोय की तेलंगणासारख्या राज्यामध्ये देखील जे मुख्यमंत्री ते पिछाडीवर आहेत, दोन ठिकाणी उभा आहेत, अशी परिस्थिती आहे. फक्त आम्ही खूप विकास केला असं दाखवण्याचं काम विरोधक या ठिकाणी करतायत. परंतु काँग्रेसचे देखील दोन राज्य भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी काढून घेतले. कशा स्वरूपाचा आज काय केलं? आता आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी मोदी साहेबांच्या घोषणानं आणि परत एकदा मोदी साहेबांचं नेतृत्व या देशामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्या जय जयकार करूनच या ठिकाणी आम्ही फटाके वाजवून ढोलीबाजा वाजवून आणि पेढे देऊन या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा केलेला आहे.